श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, तुम्हाला खूप जास्त आर्थिक समस्या आहे का? नोकरी असू द्यात, बिझनेस असू द्यात किंवा अजून काही उद्योगधंदा तुम्ही करत असाल, त्यामध्ये सतत आर्थिक नुकसान आर्थिक नुकसान आणि फक्त अपयशच आपल्याला येत आहे. खूप प्रयत्न करतोय पण कुठूनही धनाचा मार्ग खुला होत नाहीये किंवा धनप्राप्ती होत नाहीये, किंवा एखाद्याकडे आपण पैसे दिलेले आहेत तर समोरचा तो पैसे परत करत नाहीये. काहीही असू द्या, पण आर्थिक तंगी होत आहे. कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण नशिबाची साथ मिळत नाहीये. आपल्यावर कर्ज जे आहे ते वाढत चाललेलं आहे, किंवा व्याजाचा पैसा घेतलेला आहे तर व्याज वाढत चाललेलं आहे. कुठेतरी म्हणजे नको नकोसं असं आयुष्य झालेलं आहे की असं माझ्या नशिबात काय आहे, माझ्याकडून काय चूक झाली आहे की मला कोणत्याच गोष्टीमध्ये कोणत्याच कार्यामध्ये यश मिळत नाही आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही कुठेतरी हरलेले आहात, तुटलेले आहात आणि समोर तुम्हाला जाण्याचा मार्गच मिळत नसेल, तर अशा वेळेला सांपुटिक श्री सूक्तम ही सेवा कशी करायची, कशा पद्धतीने करायची, कोणी करायची, कोणत्या दिवशी सुरुवात करायची, किती दिवस करायची, याचे रिझल्ट्स काय आपल्याला भेटणार आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला सांगितलं या जर समस्या आपल्याला असतील, मार्गच दिसत जी म्हणतो ना आपण की घोर दरिद्रता, माझं आयुष्यच दरिद्रतेमध्ये गेलेलं आहे, मला असं वाटतच नाही आहे की मला आता पुढे चांगले सुखाचे दिवस येतील, माझ्याकडे पैसा येतील, असे तुमच्या मनामध्ये विचार असतील तर सांपुटिक श्री सूक्तम ही सेवा करण्यासाठी सुरुवात करा. अगदी काही दिवसांमध्येच आपल्या म्हणजे दिवसांमध्ये आपले जे आता दिवस चालू आहेत, दरिद्रता असेल, अलक्ष्मी असेल, ह्या परिस्थितीतून पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळत आहे. अचानक तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, किंवा कुठून तरी कसा तरी धनलाभ होईल, तुमचं एखादं पैशाचं काम होईल, तुमचा बिझनेस अचानक चालू लागेल, किंवा तुम्हाला एखादा नवीन उद्योगधंदा करण्याची संधी मिळेल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. म्हणजे काहीही होईल, काहीही होईल, पण यश तुम्हाला मिळणार आणि 1001% मिळणार. त्यातून तुम्हाला धनप्राप्ती ही होणारच होणार आहे आणि 1,01% आपली आर्थिक परिस्थिती सुधारणारी ही सेवा आहे. आजपर्यंत तुम्ही कितीही सेवा केल्या असतील, कितीही उपाय केले असतील, फरक नसेल पडला, तर ही सेवा एक वेळा बघा, 100% रिझल्ट हा आपल्याला मिळणारच मिळणार आहे. आता ही जी सेवा आहे, ही सेवा आपल्याला कोणत्याही शुक्रवारपासून सुरुवात करायची आहे. कोणत्याही शुक्रवारी या सेवेला सुरुवात करायची. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. श्रीयंत्र नसेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. हेही शक्य नसेल तर अगदी देवघरासमोर बसून आपण ही सेवा केली तरीही चालेल. आता माता लक्ष्मीची आपल्याकडे मूर्ती आहे किंवा फोटो आहे किंवा श्रीयंत्र आहे, तर अशा वेळेला काय करायचं की जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे एखादा चौरंग किंवा एखादा पाट ठेवायचा, त्याच्यावर लाल कपडा अंथरायचा, त्यावर श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती जे काही आहे ते ठेवायचं. एक आपला साधा जो दिवा असतो तेलाचा, तो तेलाचा दिवा लावायचा. एक तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा एका निरांजणीमध्ये किंवा एखाद्या पणतीमध्ये आपण लावू शकतो आणि त्याच्यामध्ये केसराच्या 2 पाकळ्या टाकायच्या. केसर जे असतं तर केसरच्या 2 पाकळ्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. ज्या शुक्रवारी आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत त्या शुक्रवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. आता ही सेवा जी आहे ती अगदी कोणीही करू शकतं. मुलं, मुली, आई, वडील, काका, काकू, आजी, आजोबा, विधवा, लग्न झालेल्या, लग्न न झालेल्या, अगदी कोणीही ही सेवा करू शकतं. ताई, दादा, कोणीही करू शकतं. मी करू का, तू करू का, असं काहीही बंधन नाही. आणि ही सेवा जी आहे ही सेवा करण्याची जी म्हणजे ज्याला आपण म्हणतो लवकर रिझल्ट मिळणारी जी वेळ म्हणजे ती म्हणजे 3 सांजेची वेळ. दिवे लागणीला जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो, देवाजवळ दिवा, तुळशीजवळ दिवा लावायचा आणि ही सेवा करायला सुरुवात करायची, खूप छान रिझल्ट मिळतील. पण तुम्हाला त्यावेळेला शक्य नाही आहे तर सकाळी आपली देवपूजा झाल्यावर करा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करा, किंवा तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये कधीही करा, कारण काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. त्यामुळे आपल्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आता ही सेवा आपण पूजा मांडणी केली तर शुक्रवारी आपण या सेवेला सुरुवात केली, त्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने संकल्प करू शकता. आता ही जी पूजा मांडणी आहे तर ही आपल्याला 21 दिवस अशाला अशीच ठेवायची आहे आणि ही जी सेवा आहे ती 21 दिवसांची आहे. ज्या शुक्रवारपासून सुरुवात केली त्या शुक्रवारपासून कंटिन्यू 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे.
यासाठी आता आपण समोर तुपाचा दिवा लावला, पूजा मांडणी केली, ते करायचं नसेल देवघरासमोर, देवघरासमोरचा जो दिवा आहे तो लावला, त्यानंतर पणती लावली, त्याच्यात केसराच्या पाकळ्या टाकल्या, दिवा लावला तुपाचा, हा दिवा लावला समोर आसन टाकून, आणि आसन लाल आसन असेल तर अतिउत्तम। लाल वस्त्र जर मिळाले तर खूप छान, किंवा स्वच्छ धुतलेले कपडे वगैरे घाला, गुलाबाची अगरबत्ती असेल तर ती अगरबत्ती लावा आणि या सेवेला सुरुवात करा। आता सांपुटिक श्री सूक्त म्हणजे काय, तर बघा सांपुटिक म्हणजे श्री सूक्तम ऑलरेडी मुळामध्ये खूप स्ट्रॉंग आहे, याचे खूप छान रिझल्ट आहेत, पण सांपुटिक म्हणजे काय बघा, हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह, हे एक कडवं झालं की याच्या पुढे माता लक्ष्मीचा सर्वात पॉवरफुल या मंत्राचा उपयोग मी जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून करत आहे, आणि तुमच्यापैकी जे कोणी करत असतील त्यांना याचे रिझल्ट्स माहिती आहेत, याचे अनुभव माहिती आहेत। ह्या श्री सूक्तम ऑलरेडी स्वतःमध्ये एक सिद्ध स्तोत्र आहे धनप्राप्तीसाठी, आणि त्यासोबतच अजून एक माता लक्ष्मीचा, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा धनप्राप्तीसाठी स्ट्रॉंग मंत्र आपण जोडणार आहोत। हे दोन जर आपण जोडले तर या श्री सूक्तमचा प्रभाव जो आहे तो 200 पट 1000 पट जास्त आपल्यासाठी काम करेल। यासाठी श्री सूक्तमची सांपुटिक सेवा आपल्याला करायची आहे। आता सुरुवातीचं एक कडवं आपण श्री सूक्तमचं म्हटलं, त्याच्यानंतर आता आपल्याला ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा। श्री सूक्तमचं एक कडवं म्हटलं, त्यानंतर हा मंत्र म्हटला। पहिलं कडवं म्हटलं, मंत्र जोडला, म्हणजे सांपुटिक जो मंत्र आपण जोडणार होतो तो जोडला। परत दुसरं कडवं, ताम आवह जात वेदो लक्ष्मी मणप गामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषाणहम ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। असं एक कडवं म्हणायचं, हा मंत्र जोडायचा, एक कडवं म्हणायचं, हा मंत्र जोडायचा, एक कडवं म्हणायचं, हा मंत्र जोडायचा। या पद्धतीने आपल्याला 11 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे, आणि प्रत्येक कडव्याला आपल्याला सांपुटिक हा जो मंत्र आहे, हा मंत्र कमलात्मक मंत्र जो आहे तो हा मंत्र आपल्याला ते कडवं संपल्यानंतर जोडायचं आहे। या पद्धतीने ही साधी आणि सोपी सेवा करायची आहे। ही 21 दिवस कंटिन्यू सेवा करायची आहे। ही सेवा अगदी म्हणजे काही दिवस झाले तुम्ही सेवा सुरू करून कीच तुम्हाला याचे अनुभव यायला सुरुवात होतील, आणि या 21 दिवसांमध्ये तुम्ही कितीही, तुम्हाला आर्थिक तंगी असू द्या, कितीही मोठं आर्थिक नुकसान झालेलं असू द्या, कितीही तुमचा बिझनेस डबघाईला आलेला असू द्या, त्याला उभारी मिळेल। तुम्ही नोकरी करताय पण त्यामध्ये चांगला पगार वगैरे मिळत नाही तर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, किंवा जिथे करताय तिथे तुम्हाला काहीतरी आर्थिक लाभ होईल, तुमची पगार वाढवतील, किंवा कुठे पैसा अडकलेला असेल तर तो तुमचा पैसा येईल। म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, कोणत्या ना कोणत्या कशामध्ये काय होईल माहीत नाही, पण तुम्हाला धनलाभ, तुमची आर्थिक स्थिती ही सुधारू लागेल, आर्थिक स्थिती उत्तम होऊ लागेल, आणि तुमचे जे आपण म्हणतो ना की रात्रीतून सुखाचे दिवस येणे किंवा चांगले दिवस येणे, तर तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात ही सेवा तुम्ही सुरू केली की कुठेतरी आपल्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे 100%। आपण हे लिहूनच घ्या, आणि आपल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची साथ मिळणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने। आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर सर्व प्राप्त होणार आहे, हे म्हणजे ही सेवा आपण सुरू केलीच की त्याचीही गॅरंटी आहे। श्री स्वामी समर्थ।